विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला बी ए भाग 3 पाचव्या संचा विद्यार्थिनीचे वर्गामध्ये स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणींनो, काल आपण कृत्रिम पोषणाची कारणं काय असू शकतात किंवा कोणत्या कारणाने आईला बालकाला आपल्या कृत्रिम पोषण द्यावं लागतं त्याबद्दलची आपण चर्चा केली होती. आता हे कृत्रिम जे पोषण केलं जातं किंवा कृत्रिम दूध जे मुलांना दिलं जातं तर ते कोणत्या पद्धतीने दिलं जातं किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचं देता येऊ शकतं याबद्दलची आपण थोडीशी चर्चा आजच्या तारखेला आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बालकाला आईच्या दुधानंतर जर कोणतं दूध जर त्यांना चांगलं असेल त्यांच्या आरोग्यासाठी तर ते असतं गाईचं दूध आहे ना. याशिवाय गाईचं दूध, म्हशीचं दूध, शेळीचं दूध या प्रकारच्या पाण्याच्या दुधाचा समावेश बालकांच्या आहारासाठी करता येऊ शकतो. याशिवाय बाजारामध्ये उपलब्ध असलेले अनेक प्रकारचे पावडरच्या दुधाचा सुद्धा वापर करता येऊ शकतो. तुम्हाला मी कालच्याच तासिकेला सांगितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या, मेडिकलच्या कंपन्या किंवा ज्या कंपन्या औषधं तयार करतात त्याच कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचं काय म्हणतात चाईल्ड फूड ज्याला आपण म्हणतो किंवा बालकांसाठी आहार म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या दुधाची निर्मिती करत असतं आणि ते पावडरच्या फॉर्ममध्ये असतं. गरम पाण्यामध्ये ती पावडर टाकली की त्याला दुधाचं स्वरूप आणता येतं आणि ते दूध आपल्याला बालकाला चमच्याच्या साहाय्याने का असेना किंवा बॉटलच्या साहाय्याने ज्या पद्धतीने आपल्याला द्यायचं असेल त्या पद्धतीने आपल्याला ते त्यांना देता येऊ शकतं आहे की नाही. आणि त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की कृत्रिम दुधाचे कोणते स्त्रोत आहे ना. मी आताच म्हटलं की गाय, म्हशी, शेळी या दुधाचा आईच्या दुधाच्या खालोखाल वापर केला जातो. त्यामुळे आपण सगळ्यात पहिले पाहणार आहे की गाईचं दूध कसं असतं आहे ना. आईच्या दुधानंतर गाईचं दूध, कारण काय की आईच्या दुधातील जे कंटेन आहे ते गाईच्या दुधामध्ये जवळपास सारखे आहे. एक फक्त त्याच्यामध्ये गाईच्या दुधामध्ये स्निग्धाचं प्रमाण आहे की आहे ना, ते कसं आहे आईच्या दुधापेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे प्रथिनं थोडंसं त्याच्यामध्ये जास्त आहे परंतु कर्बोदक मात्र कमी आहे. आणि म्हणून आईचं दूध, आईच्या दुधामध्ये आपल्याला कुठलं गरम करावं लागत नाही, साखर टाकावी लागत नाही, डायरेक्ट ज्या बालकाला जे आवश्यक आहे त्या पद्धतीचं ते दूध असतं आणि त्याच्यामुळे ते डायरेक्टही आपण मुलांना दिलं तरीही चालतं. परंतु या ठिकाणी गाईचं दूध देताना मात्र त्याच्यामध्ये असलेले जे काही घटक आहे त्याच्यामध्ये कर्बोदकाचं प्रमाण कमी असल्यामुळे चवेला ते थोडंसं आईच्या दुधापेक्षा कमी गोड असतं आणि त्याच्यामुळे कर्बोदकाची भरपाई करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकावं लागतं. सुरुवातीला हे गाईचं दूध देताना सुद्धा, गाईचं दूध तुम्ही पहा म्हशीच्या दुधापेक्षा पातळ असतं, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, तरीही बालकाला देताना अजून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करावं लागतं. आणि त्याच्यामुळे गाईचं दूध का आईच्या दुधानंतर दिलं जातं त्याबद्दलची आपण चर्चा करूया. गाईचं दूध हे पचनाला हलके असून आईच्या दुधाच्या प्रमाणाशी त्याच्यामध्ये काय असतं, साम्य असतं. आणि त्याच्यामुळे आईचं दूध जर मुलांना देता येत नसेल काही कोणत्याही कारणास्तव तर मग गाईचं दूध दिलं तर ते चालतं. त्यामध्ये कर्बोदकाचे प्रमाण आईच्या दुधापेक्षा कमी असते आणि त्याचप्रमाणे कॅसोजन नावाचं जे प्रथिन आहे आणि स्निग्ध पदार्थ ते सूक्ष्मकण हे आईच्या दुधापेक्षा यामध्ये अधिक प्रमाणात आढळतात. आणि त्यामुळे तसेच या दुधामध्ये कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही खनिज पदार्थ जास्त असतात. लोहाचं प्रमाण हे कुठल्याही प्रकारचं दूध घेतलं तर त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण कमी असतं. त्याशिवाय जीवनसत्व अ, ड आणि क हे जीवनसत्व त्याच्यामध्ये आढळतात. कारण परंतु काय आहे की दूध आपण कुठलंही दूध असलं तर ते चांगलं उकळून घेतो आणि उकळल्यानंतरच त्याचा आपण आपल्या आहारामध्ये किंवा बालकांसाठी वापर करतो. आणि या उकळण्याच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी मैत्रिणींनो त्यातलं जीवनसत्व क हे नाश पावतं. कारण मी तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे की सगळ्यात शीघ्र जर नाशी कोणतं जीवनसत्व असेल तर ते आहे जीवनसत्व क. आणि त्याच्यामुळे जीवनसत्व क चा त्याच्यामध्ये जे काही प्रमाण असेल ते काय होतं, पूर्णपणे नाश पावतं. आणि त्याच्यामुळे जीवनसत्व क सोडलं तर बाकी सगळ्याच प्रकारचे जीवनसत्व त्याच्यामध्ये तुम्हाला असलेले दिसून येतात. गाईचे दूध हे बालकाला देताना निर्जंतुक करावे लागते, म्हणजे चांगलं ते पाणी टाकून चांगलं त्याला उकळून घ्यावं लागतं. ते जरी पातळ असलं तरी पचनाच्या दृष्टिकोनातून बालकाला ते जड जातं आईच्या दुधापेक्षा. त्याच्यामुळे सुरुवातीला अर्धे दूध आणि अर्धे पाणी अशा प्रकारचं प्रमाण त्या ठिकाणी गाईच्या दुधाचं वापरलं जातं. हळूहळू जसजसं बालक मोठं होत जातं त्याला एकदा गाईच्या दूध पचनाची सवय झाले की मग मात्र पाण्याचं प्रमाण कमी केलं जातं आणि दुधाचं प्रमाण वाढवलं जातं आहे ना. आणि दूध उकळताना त्यामध्ये एका कपाला 1 ते 2 चमचे साखर टाकावी लागते. कारण आताच आपण पाहिलं की त्याच्यामध्ये कर्बोदकाचं प्रमाण हे आईच्या दुधापेक्षा कमी असतं आणि त्यामुळे
त्याच्यामध्ये आपल्याला वरून साखर टाकावी लागते. त्याच्यानंतर दुसरा दुधाचा प्रकार आहे किंवा जे आपण बालकांना देतो ते दुसरं दूध म्हणजे म्हशीचं दूध आहे. आणि म्हशीचं दूध बालकाला देताना ते कसं करावं लागतं आपल्याला, ते सुद्धा निर्जंतुक करावं लागतं. कारण काय असतं की म्हशीच्या स्तनाला जे काही की विषाणू असतात, कीटाणू असतात, ते दुधासोबत त्या दुधामध्ये येऊ शकतात. आणि त्याच्यामुळे कुठलंही दूध मुलांना देताना ते कसं केलं जातं, उकळून दिलं जातं. हे दूध गाईच्या दुधापेक्षा पचनाला कसं आहे, जड आहे. खाली मी तुम्हाला तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रथिनं जास्त आहे, स्निग्ध जास्त आहे, त्याच्यानंतर कर्बोदक मात्र कमी आहे, कॅलरी जास्त आहे, पाणी कमी आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम आणि फॉस्फरस जास्त आहे. म्हणजे आपण तुलनात्मक जर विचार केला तर आई आणि गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधामध्ये कर्बोदक आणि पाणी या दोन घटकांची कमतरता आढळते. बाकी मात्र सगळेच पोषक घटक हे आई आणि गाईच्या दुधापेक्षा जास्त असतात. आणि त्याच्यामुळे गाईचं दूध हे जास्त पोषक जरी असलं तरी त्या बालकाच्या पचनसंस्थेच्या दृष्टिकोनातून ते थोडंसं जड असतं. आणि त्याच्यामुळे ते पचनाला भारी असल्यामुळे या दुधामध्ये स्निग्ध पदार्थ आणि का जड असतं ते यामध्ये स्निग्धाचं प्रमाण हे तुम्ही पहा कम्पॅरेटिवली जास्त आहे. म्हणजे आईच्या दुधा पेक्षा जवळपास डबल पेक्षाही जास्त आहे. गाईच्याही दुधापेक्षा त्याच्यामध्ये डबल स्निग्ध अंश दिसतात. आणि त्याच्यामुळे स्निग्ध हे पचनाला लहान मुलांच्या पचनशक्तीच्यानुसार ते पचनाला जड असतात. आणि त्याच्यामुळे स्निग्ध पदार्थ त्याच्यामध्ये अधिक असल्यामुळे दूध उकळताना त्याच्यामध्ये साखर जास्त टाकावी लागते. कारण पुन्हा आपण पाहिलं कम्पॅरेटिवली तर कर्बोदकाचं प्रमाण हे कर्बोदक आणि पाण्याचं प्रमाण म्हशीच्या दुधामध्ये कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी पण भरपूर टाकावं लागतं आणि साखर पण गाईच्या दुधापेक्षा जास्त टाकावी लागते. जेणेकरून त्याची चौकशी होईल, गोड होईल आणि ती पचनाला म्हणजे पचनाला थोडीशी मदत करते आणि चवीलासुद्धा मदत करते. आणि त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण याच्यामध्ये आपल्याला जास्त टाकावं लागतं. प्राणीजन्य दुधाला अधिक तापमानावर उकळल्यामुळे दुधातील जंतूंचा नाश होतो आणि त्यामुळे ते पचनाला सोपं होतं. आणि त्याच्यामुळे दूध जितकं उकळून पाणी टाकून जितकं उकळून मुलाला द्याल तेवढं ते त्याच्या पचनाला सोपं होतं. आणि त्याच्यामुळे दूध हे उकळून जर मुलांना दिलं तर कसं होतं, त्यांना सहज पचतं. आणि एकदा या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाची त्याला सवय झाली आणि त्याला ते पचनाला त्याच्या पचनसंस्थेला जर त्याची सवय झाली मग मात्र त्या दुधाचा त्या बालकाला त्रास होत नाही. आणि त्याच्यामुळे सुरुवातीला एक दोन दिवस ते जेव्हा आपण मुलांना नवीन नवीन काय म्हणतात म्हशीचं किंवा गाईचं दूध देतो तेव्हा थोडंसं आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे दूध पावडर, आहे ना, शुष्क दूध, आहे ना. तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्राच्या सहाय्याने दुधातील पाण्याचा अंश काढून टाकला जातो आणि त्याचं पावडरच्या फॉर्ममध्ये रूपांतर केलं जातं. ही पावडर निर्जंतुक करून हवाबंद डब्यामध्ये टाकली जाते, पॅक केली जाते. जर त्याला हवेच्या संपर्कात आलं तर वातावरणातील आर्द्रता त्या काय म्हणतात पावडरमध्ये जाते आणि पावडरचे काय होतात घडे तयार होतात किंवा ती पावडरशी खड्याच्या स्वरूपामध्ये होते. जसं आपण कॉफी एअरटाईट चाकणामध्ये ठेवतो तसं दूध पावडरसुद्धा आपल्याला एअरटाईट जारमध्ये किंवा चाकणाच्या डब्यामध्ये ठेवावी लागते. अन्यथा ती काय म्हणतात अशी कडक होऊन जाते आणि नंतर ती विरघळायला थोडासा त्रास होतो. आणि त्याच्यामुळे ही पावडर निर्जंतुक करून हवाबंद डब्यांमध्ये पॅक केली जाते आणि नंतर वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाखाली ती काय केली जाते, विकली जाते. याच्यामध्ये कृत्रिम पद्धतीने दूध तयार करत केल्यामुळे याच्यामध्ये आईच्या आणि गाईच्या दुधातील जे काही पोषक घटक आहे ते काय म्हणतात त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि तंतोतंत होत नाही, परंतु साधारणपणे तेवढे त्याच्यामध्ये पोषक घटक राहतील अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसतात की मलईयुक्त असतं, मलईविरहित असतं, बाष्पीभूत असतं आणि जीवनसत्व डयुक्त असतं. कारण विद्यार्थी मैत्रिणी तुम्हाला माहिती आहे की अ आणि ड जीवनसत्व हे कसे आहे, स्निग्ध द्रव्य आहे. ते स्निग्धाच्या सोबत मिक्स होतात आणि वाफेच्या माध्यमाने पदार्थाच्या उकळण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थातून बाहेर पडतात. जीवनसत्व क त्याच्यामध्ये नसतं, जीवनसत्व ड त्याच्यात कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे हे कृत्रिम पद्धतीने त्याच्यामध्ये ॲड केले जाते. यातला आपण पहिला प्रकार पाहू मलईयुक्त दूध. यामध्ये दुधातील मलई न काढता किंवा जी वर साई येते ती न काढता त्याला म्हणजे मलईसहित दुधाची काय केली जाते, पावडर केली जाते. या दुधामध्ये कर्बोदक आणि स्निग्धाचं प्रमाण अधिक असतं. कारण साई कशी असते, दुधापेक्षा गोड असते. साईमध्ये तर 100% स्निग्ध पदार्थ असतो आणि कर्बोदकाचंही प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं. 3 महिन्याच्या बालकाला
हे दूध पचनाला कसं असतं, कठीण असतं. म्हणजे समजा कोणत्याही एखाद्या अशा परिस्थितीमध्ये आईचं दूध जर मुलांना देता येत नसेल तर अशा वेळेस गाईचं दूध त्याला द्यावं, म्हशीचं दूध शक्यतोवर टाळावं, जर मिळत असेल तर गाईचंच दूध द्यावं. कारण 3 महिन्यापर्यंत बालक म्हशीचं दूध पचवू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये गर्भोदक आणि स्निग्ध पदार्थ जे असतात ते त्याच्या पचनाला जड होतात, आणि त्याच्यामुळे अशा वेळेस मुलांना अतिसार होऊ शकतो किंवा लूज मोशन होऊ शकतात, कधीकधी उलट्या होते, आणि त्याच्यामुळे मुलांचं जे काय म्हणतात पचन संस्थेसंबंधीचं जे क्रिया आहे ती बिघडायची शक्यता असते. आणि त्याच्यामुळे शक्यतो 3 महिन्यापर्यंत बालकांना हे दूध देऊ नये. 3 महिन्यानंतर मात्र अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आणि अर्धं दूध अशा पद्धतीने जर तुम्ही दिलं तर ते कदाचित त्याला त्याला पचन करता येऊ शकतं. आणि त्याच्यामुळे शक्यतोवर मलईवालं दूध देऊच नये. द्यायचंही जर काम पडलं तर मलईविरहित दूध जर दिलं तर त्याच्यात कर्बोदक आणि स्निग्धाचं प्रमाण हा मलईयुक्त दुधापेक्षा कमी होऊन जाते. मलईविरहित दूधमध्ये यामध्ये दुधातील साई पूर्णपणे काढली जाते त्याच्यामुळे, आणि त्यानंतर त्याचं पावडरच्या स्वरूपामध्ये रूपांतर केलं जातं, आणि त्याच्यामुळे निश्चित त्याच्यामध्ये काय असतं स्निग्धाचं प्रमाण हे ॲटोमॅटिक काय होऊन जातं, कमी होऊन जातं. आणि त्याच्यामुळे ते पचनाला फारसं त्रासदायक होत नाही त्या लहान मुलाला. आणि त्याच्यामुळे जर द्यायचंच काम पडलं तर अशा पद्धतीचं दूध जर तुम्ही दिलं मुलांना तर ते मुलांना पचनाला सोपं पडतं. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे बाष्पीभूत दूध, आहे ना. तर ही एक आणखीन दूध पावडर तयार करायची वेगळी पद्धत आहे. याच्यामध्ये पाण्याचा अंश कमी करतात, आहे ना. बाष्पीभूत म्हणजे त्याला काय म्हणतात वाफ आणून किंवा उकळून वेगवेगळ्या पद्धतीने उकळून वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटचा उपकरणांचा वापर करून ते दूध काय केलं जातं बाष्पीभूत केलं जातं. त्यातल्या पाण्याचा अंश वाफेच्या साहाय्याने काय केला जातो उडवला जातो किंवा कमी केला जातो. निर्जंतुक बाटली किंवा डब्यामध्ये हे भरतात. शुद्ध दूधापेक्षा हे दूध कसं ना वजनाला हलकं असतं. दूध पावडर नेहमी पाहा तुम्ही अशी वजनाला हलकी असते, कारण याच्यातनं पाण्याचा अंश हा निघून जातो, आणि शुद्ध दुधापेक्षा दूध पावडर ही कशी हलकी असते. हे दूध देताना ते डब्यामध्येच उकळून घेतात, आहे ना. हे दूध जेव्हा मुलांना दिलं जातं तेव्हा ते डब्यामध्येच उकळलं जातं. यात साखर घालायची गरज नसते, कारण बाष्पीभूत करताना त्याच्यामध्ये कर्बोदकाचं जे प्रमाण आहे ते बॅलन्स केलं जातं. त्याच्यामध्ये नॅचरली म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी साखर असते, आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची गरज नाही आहे. फक्त त्याला काय करता येतं उकळून ते थोडंसं कोमट करून ते जर तुम्हाला मुलांना डब्बा किंवा बाल्टीमध्ये दिलं तर ते कसं राहतं ते त्यांना व्यवस्थितपणे घेता येतं किंवा पिता येतं. हे दूध हवाबंद डब्बा किंवा बाटलीमध्ये बरेच दिवसपर्यंत फ्रीजमध्ये तुम्हाला स्टोअर करून ठेवता येतं. बाकीचे दूध हे तुम्हाला फ्रीझरमध्ये स्टोअर करावे लागतात, कोल्ड स्टोरेज ज्याला म्हणतो. परंतु हे जे बाष्पीभूत दूध असतं हे तुम्हाला घरच्या साध्या फ्रीजमध्ये सुद्धा डब्यामध्ये किंवा बॉटलमध्ये ज्यात्यात तुम्ही त्याचं पॅकिंग आणलं असेल ते तसाच्या तसा जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर बरेच दिवस चांगला राहू शकतो. त्यातलं लागेल तेवढ्या तुम्ही पावडर काढली आणि पुन्हा जर ते टाईट बंद करून जर ते पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलं तर ते दूध तुम्हाला बरेच दिवसपर्यंत वापरता येऊ शकते. परंतु एकदा वापरा सुरुवात केल्यानंतर मात्र त्याची काळजी ताज्या दुधासारखी घ्यावी लागते. जसं ताजं दूध आहे ना, जर फ्रीजमधनं काढलं आणि जर ते थोड्या वेळ बाहेर पडून राहिलं तर ते लवकर खराब होतं. जसं आपल्याला दुधाचं काम पडलं तसं दूध काढून आपण पुन्हा ते फ्रीजमध्ये ठेवलं तर ते खराब होणार नाही. म्हणजे एकदा दुधाचं हे पॅकेट फोडलं की मग ते ताज्या दुधासारखं होऊन जातं, आणि त्याच्यामुळे त्याची काळजी घेताना आपल्याला ताज्या दुधासारखी घ्यावी लागते. म्हणजे वारंवार ते एकतर गरम करता येणार नाही पावडरचं, त्याच्यामुळे त्याला पटकन कसं करता येतं फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. हे दूध देताना अर्धं पाणी मिसळून गरम करण्यात येतं, त्यामध्ये ताज्या दुधा इतकीच पौष्टिकता आढळून येते. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही पोषक घटक आहे ते मात्र ताज्या दुधा एवढेच असतात. फक्त हे दूध देताना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते उकळून घ्यायचं. उकळून घेतल्याबरोबर जसं आपण ताजं काय म्हणतात तबेल्यातनं किंवा दुग्ध भंडारमधनं जसं दूध आणतो तसंच्या तसं दूध हे तयार होत असतं. दूध हवाबंद करण्यापूर्वी विशिष्ट तापमानावर उकळण्यात येते. जेव्हा याची दूध पावडर तयार केली जाते तेव्हा ते एक विशिष्ट टेम्परेचरवर काय केलं जातं तापवताना उकळविलं जातं. त्यामुळे त्यामध्ये कीटाणू सहसा आढळत नाही, म्हणजे ते निर्जंतुकच असतं. परंतु जर तुम्ही त्याचं घरी आणल्यानंतर जर तुम्ही त्याला व्यवस्थित ठेवलं नाही तर त्याच्यामध्ये जंतूंचा शिरकाव होऊन
ते काय होतं म्हणजे जंतू सहित होऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये जंतूंचा वाढ होऊ शकते, प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणजे असं दूध जर तुम्ही एखाद्या वेळी चुकून बालकाला दिलं तर त्याचा त्याला त्रास होतो आणि त्याच्यामुळे हवा बंद करण्यापूर्वी ते विशिष्ट तापमानावर उकळलं जातं, ते निर्जंतुक केलं जातं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे कीटाणू नसतात आणि त्याच्यामुळे हे दूध जर बालकाला दिलं ते पचनाला हलकं असतं. बंद डब्यामध्ये अनेक दिवस फ्रीजमध्ये चांगलं राहू शकतं, त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार दूध आणायचं किंवा दूध पावडर खरेदी करायची गरज पडत नाही. काही शरीरामध्ये ताज्या दुधापेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध होतं, आहे ना, काही शहरांमध्ये किंवा काही ठिकाणी ताज्या दुधापेक्षा हे कमी किमतीमध्ये उपलब्ध होऊ शकतं आणि त्याच्यामुळे बरेचदा जर ताज्या दुधाची सोय नसेल घराजवळ तर अशा वेळेस किंवा इमर्जन्सीमध्ये समजा लागलं तर अशा प्रकारची दूध पावडर ठेवली जाते. ती मुलांसाठी पण कामी येते आणि मोठ्यांसाठीसुद्धा त्याचा वापर आपण चांगल्या प्रकारे करता येतो, कारण याची जी क्वालिटी आहे, याच्यातले जे कंटेन आहे किंवा याच्यातले जे घटक आहे ते ताज्या दुधासारखे असल्यामुळे हे दूध आपल्याला सहजरित्या कोणासाठीही वापरता येऊ शकतं. त्याच्यानंतर शेवटचा आणि चौथा प्रकार आहे जीवनसत्व ड युक्त दूध. ताजे दूध बाष्पीभूत किंवा पावडरच्या दुधावर विशेष प्रक्रिया केल्यामुळे त्यातलं जीवनसत्व ड हे काय होऊन जातं, कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे जेव्हा ते पुन्हा बाष्पीभूत करतात ताजं दूध तेव्हा त्याच्यामध्ये कृत्रिम पद्धतीने जीवनसत्व ड टाकलं जातं. जे क जीवनसत्व क हे बालकांच्या कॅल्शियमच्या पुरवठ्यासाठी किंवा हाडांच्या विकासासाठी आवश्यक असतं, कारण नुसतं कॅल्शियम कॅल्शियम तर हे मुलांना 6 महिनेपर्यंत पुरेल एवढं ते जन्मतःच आईच्या पोटातनं घेऊन येतात, परंतु जीवनसत्व ड हे त्यांना सूर्यप्रकाशातून मिळतं आणि म्हणून लहान मुलांना आंघोळ करण्यापूर्वी तेलाची कोवळ्या तेलाची मालिश करून त्याला कोवळ्या उन्हामध्ये ठेवतात, जेणेकरून त्याच्या त्वचेच्या खाली जीवनसत्व ड तयार होतं. हे जीवनसत्व ड क कॅल्शियमच्या सोबत काय करतं, हाडांचं आणि दातांचं कार्य करत असतं, कारण 6 महिन्यानंतर पुढे त्याला दात यायचे असतात आणि त्याच्यामुळे जर जीवनसत्व डचा अभाव असेल आणि नुसतं जर कॅल्शियम असेल तर नुसतं कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये हाडाचं आणि दाताचं कार्य योग्य प्रकारे करू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या कार्यासाठी मात्र कशाची आवश्यकता असते, जीवनसत्व डीची आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे जीवनसत्व ड आणि कॅल्शियम हे दोन्ही मिळून हाड आणि दाताचं कार्य करतात. लहान मुलांची हाडं ही तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं की लहान मुलांच्या हाडामध्ये दोन जॉईंटमध्ये पाण्याचा अंश असतो आणि हळूहळू जसजसं मूल मोठं होत जातं तसतसं हे हाडांचं एकत्रीकरण होतं आणि एकत्रीकरणामध्ये ते काय होतं तर पाणी कमी होतं आणि त्या ठिकाणी कॅल्शियम दोन हाडांना जोडण्यासाठी कॅल्शियम काम करतं किंवा त्या ठिकाणी कॅल्शियमचा साठा होतो आणि हा कॅल्शियमचा साठा मग पुढे त्याला आयुष्यभर पुरतो. पण जेव्हा म्हणजे स्त्रिया मुली असेल तर जेव्हा त्या मोठ्या होतात लग्न होऊन जेव्हा त्या बाळंतीण होतात तेव्हा मात्र हा जो कॅल्शियमचा साठा आहे तो त्याचं गर्भ या हाडातनं ओढून घेतं, पण माणसांच्या बाबतीत मात्र तशी स्थिती निर्माण होत नाही आणि त्याच्यामुळे लहान मुलांना कॅल्शियमचा पुरवठा किंवा लहान मुलांना कॅल्शियमचा तर पुरवठा आईच्या आहारातनं होतोच, त्याचप्रमाणे ते जन्मता घेऊनच येतं, फक्त जीवनसत्व डचा आपल्याला कृत्रिम पद्धतीने त्याला पुरवठा करायचा असतो किंवा वरून त्याला पुरवठा करायचा असतो आणि त्याच्यामुळे बरेचदा हे डब्याचं दूध तयार करताना किंवा हे जे शुष्क दूध तयार केलं जातं त्याच्यामध्ये मुद्दामून जीवनसत्व ड कधी कधी जीवनसत्व क म्हणजे जे जीवनसत्व त्याच्यामध्ये दूध काय म्हणतात तर ड्राय करण्यासाठी किंवा दुधाची पावडर तयार करताना ज्या जीवनसत्वाचा नाश होतो ते जीवनसत्व त्याच्यामध्ये काय म्हणतात कृत्रिम पद्धतीने मिसळले जातात. अशा प्रकारे दुधाचा जो दर्जा आहे पोषणाचा दर्जा तो वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, कारण ते बालकाला आलगाच्या आरोग्याच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण काही कारणास्तव आपण काळजी कारणं पाहिली त्या कारणापैकी कोणत्या तरी एक किंवा दोन किंवा चार कारणाने बालक आईचं दूध घेऊ शकत नाही किंवा आई ती बालकाला दूध देऊ शकत नाही, अशा स्थितीमध्ये आपल्याला बालकाला या वेगवेगळ्या प्रकारचे जे कृत्रिम दुधाचे प्रकार आहे ते आपल्याला द्यावे लागतात. त्याच्यामध्ये गाईचं दूध आहे, म्हशीचं दूध आहे, त्याच्यानंतर शुष्क दुधाचे आपण 3 प्रकार पाहिले, मलईयुक्त दूध, त्याच्यानंतर मलईविरहित दूध, बाष्पीभूत दूध आणि जीवनसत्व ड युक्त दूध. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दुधाचा वापर आपल्याला मुलांच्या पुढच्या आयुष्याच्या पोषणासाठी करावा लागतो आणि त्याच्यामुळे हा करताना थोडीशी जर आपण काळजी घेतली तर मुलांचं संगोपन हे आपल्याला बिना आईच्या दुधाशिवायही चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. फक्त थोडीशी स्वच्छतेची आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते, त्याच्या दुधाच्या वेळा आणि स्वच्छता जी बॉटलची स्वच्छता आहे या सगळ्या गोष्टी, थोड्याशा भांड्याची स्वच्छता, दूध गरम करतो ती स्वच्छता, दूध व्यवस्थित पुन्हा पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणे किंवा ताज्या दुधासारखी त्याची काळजी घेणे हे थोडीशी कामं वाढतात आणि या सगळीच कामं आईच्या स्तनपानामध्ये कुठल्याच प्रकारची झंझट नसते आणि त्याच्यामुळे मुलांसाठी सर्वोत्तम दूध म्हणजे आईचं दूध असतं स्तनपानाचं. पण काही कारणास्तव जर ती आई दूध देऊ शकत नसते
नसेल तर अशा वेळेस मात्र आपल्याला अशा दुधाची मदत बालकाच्या पोषणासाठी घ्यावी लागते. या ठिकाणी आपल्याला 2.3 आपला संपत आहे. आता 2.4 म्हणजे बालकांचे आजार. लहान मुलांना साधारणपणे कोणते आजार होतात तर या आजारामध्ये अतिसार आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात त्या मुलांना एक कावीळ होण्याची जास्त शक्यता असते लहान मुलांना. त्याचप्रमाणे थोडंसं गंभीर स्वरूपाचं घटस्पर्श सर्प होऊ शकतो. त्याच्यानंतर डांग्या खोकल्या असे हे जे मेन आजार आहे ते मुलांना शक्यतोवर लहानपणीच होतात. परंतु हे आजार होऊ नये म्हणून अलीकडे लसीकरणसुद्धा केलं जातं. त्याच्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा उद्याच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण बालकांचे आजार कोणते कोणते आहे ते पाहणार आहोत. आणि नंतर मग शेवटचा 2.5 मला असं वाटते 2.5 आहे की 2.4 आहे लसीकरण. तर या ठिकाणी मग आपण 2.4 बालकाचा आजार आणि त्याचं लसीकरण हा पॉईंट पाहिला की आपलं दुसरं युनिट या ठिकाणी संपन्न होणार आहे. मग आपण तिसऱ्या युनिटकडे वळूया. तर अशा पद्धतीने आपल्याला कोरोना काळामध्ये नाईलाजास्तव ऑनलाईन आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं आहे. अपेक्षा आहे की तुम्हाला हे व्हिडिओ समजत असेल. पुढच्या हप्त्यामध्ये कदाचित युनिटेस्ट घेण्यात येणार आहे. मी पण एखाद्या वेळेस ऑनलाईन युनिटेस्ट घेईल पण त्याची मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला सूचना देईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, व्हिडिओ पहा. काही अडचण असेल तर पुढच्या तासिकेला मला विचारा. आणि या ठिकाणी मी आपण पिरियड थांबूया.